अजून धनुष्य आवाज येतोय का? कॅन यू कन्फर्म बाय टायपिंग पी? प्रोटेस्ट स्टार्ट द पी, कॅन यू टाइप सो आय कॅन कन्फर्म पीपीटी इज रिडेबल, एव्हरीथिंग इज ओके. यस, करेक्ट सांगितलं तुम्ही, अप्रिशिएट. है ना, एक्झॅक्टली काय म्हटलंय आपण या ठिकाणी, दे ऑल आर युकॅरियोट्स. आणि अजून एक पॉइंट विचारला होता तुम्हाला, कोणते युकॅरियोट येते? युनिसेल्युलर, सिंगल सेल, बरोबर. दे ऑल आर सिंगल सेल, सिंगल सेल युकॅरियोट. युकॅरियोट तर आहेत, पण मग या ठिकाणी कसे आहे, सिंगल सेल. म्हणजे आपण या ठिकाणी बघतोय एक, यस, युनिसेल्युलर सेल, आणि याच्यामध्ये काय दाखवलंय तुम्हाला आता, न्यूक्लियस. समजतंय? याच्यामध्ये काय दाखवलंय, यस, हियर वी कॅन से न्यूक्लियस. याच्यामध्ये काय दाखवलंय, न्यूक्लियस. तर ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे, दॅट इज, यस, हियर वी कॅन से प्रोटिस्टा, बरोबर, युकॅरियोट. है ना, बॅक्टेरिया आहे बेसिकली. हे पण कोण आहे, बॅक्टेरिया आहे. मोनेरा मध्ये पण बॅक्टेरिया होते, प्रोटिस्टा मध्ये पण बॅक्टेरिया आहे. सर दोन्ही ठिकाणी बॅक्टेरिया आहे, मग डिफरन्स काय? तर डिफरन्स काय होता, यस, या ठिकाणी तिकडे पण सिंगल सेल होते, इकडे पण सिंगल सेल आहे, डिफरन्स काय? तर यस, मोनेरा मध्ये जे बॅक्टेरिया होते त्यांच्यामध्ये द बॉस न्यूक्लियस नव्हता. है ना, वेल डिफाइंड न्यूक्लियस होता का? नाही. पण हे असे बॅक्टेरिया आहे, बरोबर, है ना. विचारू आपण, यस, प्रोटिस्टात बॅक्टेरिया, तुमची खासियत काय आहे? तर ते काय सांगतील, माझ्याकडे काय आहे, मेरे पास क्या आहे, काय न्यूक्लियस, है ना, मेरे पास न्यूक्लियस है ना. युनिसेल्युलर है, सिंगल सेल है, अशी सेल है, ज्यांच्याकडे कोण है, न्यूक्लियस है. समजतं सर्वांना? यस. आपण या ठिकाणी बघू डिटेल मध्ये, वेल डिफाइंड न्यूक्लियस अँड अदर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल. फक्त न्यूक्लियसच नाही, तर बाकीचे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल आहे प्रोकॅरियोट कडे. असे कोणतेही ऑर्गेनेल नव्हते ज्यांच्याकडे मेम्ब्रेन होती, बरोबर. इथे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन, त्यांना पण मेम्ब्रेन आहे, ऍज वेल एज बाकीचे पण असे ऑर्गेनेल आहे. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, फॉर एक्झाम्पल जर फोटोसिंथेटिक असतील तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो क्लोरोप्लास्ट, रायबोझोम, है ना, आरईआर. तर असे काही या ठिकाणी ऑर्गेनेल आहे, सेलचे पार्ट, सेलचे ऑर्गन्स, ज्यांना काय आहे, मेम्ब्रेन. सो दे आर गोइंग टू कंटेन न्यूक्लियस ऍज वेल एज, या ठिकाणी काय म्हणतोय आपण, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यांच्याकडे न्यूक्लियस आहे, प्लस प्लस काय आहे, मेम्ब्रेन, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल. सम हॅव फ्लॅजेला, सम हॅव फ्लॅजेला अँड सिलिया, नॉट ऑल, बरोबर. यस, फ्लॅजेला तिकडे पण होतोय, कोणामध्ये, मोनेरा मध्ये, प्रोकॅरियोट मध्ये. पण इथे ऍडिशनल या ठिकाणी काय, अजून एक तर फ्लॅजेला यांना किंवा यांना, एक डायग्राम दाखवली आपल्याला. यस, सपोज दिस इज हिअर वी कॅन से बॅक्टेरिया, युकॅरियोटिक बॅक्टेरिया, न्यूक्लियस त्याच्यामध्ये. आणि आपल्याला दिसतंय तिथे काय दाखवलेलं आहे, एक सिंगल, है ना, या ठिकाणी, यस, लॉन्ग थ्रेड लाईक स्ट्रक्चर, ज्याला आपण काय नाव देऊ, फ्लॅजेला. तर यांना फ्लॅजेला असेल, आणि ज्या बॅक्टेरियाला फ्लॅजेला आहे ते कसे आहे, ते कसे आहेत, लोकोमोटरी. ते काय करतील, मायग्रेशन. ते काय करतील, स्थलांतर, बरोबर. ते काय करतील, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील जर त्यांना फ्लॅजेला असला. आणि फ्लॅजेला नाही आहे तर ऍडिशनली काय काय बॅक्टेरियाला काय आहे, सिलिया. सिलिया म्हणजे काय, हेअर लाईक स्ट्रक्चर. दोघांचं फंक्शन एकच आहे, लोकोमोशन, मूवमेंट करणे. पण सिलिया कशा असतात, न्युमरस. सिलिया कशा असतात, अजून छोटे छोटे, अजून लहान लहान, है ना, हेअर लाईक स्ट्रक्चर. पण फ्लॅजेला कसं असेल, एक सिंगल असेल, एक किंवा दोन. आणि आपण या ठिकाणी बघतोय लॉन्ग आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. पण दोघांचं फंक्शन काय आहे, लोकोमोशन. दोघांचं फंक्शन, यस, या ठिकाणी मुवमेंट करणं. समजतं सगळ्यांना? यस, अंडरस्टँड करा. तर यस, आपण या ठिकाणी आजच्या लेक्चर मध्ये आपलं एम काय आहे, आपलं एम आहे की एक दुसरं किंगडम समजून घेणार, घ्यायचं आहे. कोणाचं किंगडम, प्रोटिस्टा. सो प्रोटिस्टाचं राज्य आपण या ठिकाणी आता काय करतो, डिस्कस करतो. त्यांचे कॅरेक्टर, कोणते कोणते ऑर्गनेल येतात, आता आपल्याला माहिती आहे मोनेरा मध्ये कोण येतील, आर्की बॅक्टेरिया येतील, यू बॅक्टेरिया येतील, है ना, बीजीए, बरोबर, किमोटोट्रॉप आहे, कोणते एक्झाम्पल आहे. वी कॅन इझिली नाउ अंडरस्टँड अबाउट द मोनेरा. पण प्रोटिस्टा बद्दल काय, प्रोटिस्टा बद्दल आपल्याला माहित नाही आहे. सो आपण या ठिकाणी लर्न करू प्रोटिस्टा मध्ये कोणते बॅक्टेरिया येतील. तर यस, पहिले तर आपल्याला समजलं, इट इन्क्लूड सिंगल सेल युकॅरियोट, है ना. सगळ्यांना माहिती आहे प्रोटिस्टा मध्ये सिंगल सेल वाले बॅक्टेरिया जे की युकॅरियोट आहे, त्यांना वेल डिफाइंड न्यूक्लियस आहे. आणि यस, या ठिकाणी आपण काय म्हणतोय, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल. यस, काही जणांना फ्लॅजेला आहे, फ्लॅजेला किंवा सिलिया. एकदम इनिशियली पुढे डिटेल मध्ये जाऊ आपण. प्रोटिस्टा जमिनीवर आहेत का, आपल्या आजूबाजू आहेत का, नाही, बरोबर. आपल्या आजूबाजू कोण होते, यस, मोनेरन्स. आपल्या आजूबाजू जे होते ते कोण होते, मोनेरन्स, है ना.
सांगितलं तुम्हाला, तुम्ही एकटे नाही आहे, आपल्या आजूबाजूला भरपूर बॅक्टेरिया आहे, ते कोण आहे, मोनेरन्स आहे. मग प्रोटिस्टा कुठे असतात? तर यस, मेजरली ते कुठे असतील या ठिकाणी, वॉटर मध्ये. दे आर अक्वॅटिक. टेस्ट कोणी कोणी दिली नाही संडेला, या संडेचे पेपर. बरोबर, मला वाटतं 3-4 जणांनी दिला पेपर. पेपर तू दिला नाही, ठीक आहे, तू दिला, तू दिला, तू दिला, तू नाही, तू बीमार था, ठीक आहे, तू दिला, तू नाही दिला, का बरं? 2-3 जणांनी पेपर दिला नाही. संडेचा पेपर कंपल्सरी असतो, सगळ्यांनी द्यायचा. बरोबर, यस, है ना. त्या दोघांचं काय झालं? गायब? येत आहे तिकडे, तिकडे बी. अच्छा, काका वारले, ओके, म्हणून येत नाही का? ओके, काय? हां, म्हणून ती येत नाही. अच्छा, सो आपण या ठिकाणी बघतोय, यस, प्रोटेस्टार प्रायमरीली अक्वॅटिक. काका कसं काय वारले काका? सो यस, आपण या ठिकाणी बघतो, इट इज अ लिंक विथ द प्लांट्स, ॲनिमल्स अँड फंगाय. अंडरस्टँड करा महत्वाचा पॉइंट. तर पहिले तर आपल्याला काय समजलं, प्रोटिस्टा हे जे बॅक्टेरिया आहे ना, तर ये कहा रहते पाणी में, अक्वॅटिक. अक्वॅटिक म्हणजे सगळे ऑलमोस्ट, है ना, 99% सगळे कुठे पाण्यात राहत. महत्वाचा पॉइंट हे डायग्राम ऑब्झर्व करा. तर यस, यू बॅक्टेरिया, दिस इज यू बॅक्टेरिया, दिस इज आर्की बॅक्टेरिया. म्हणजे हे कोण झाले, हे कोण झाले, बोला, मुनेरा. आणि यस, आपण या ठिकाणी बघतोय प्लांट आहे, आपण बघतोय फंगा आहे, आपण बघतोय अॅनिमलिया. तर यांची जी कनेक्टिंग लिंक आहे, यांना जॉईन करणारी जी लिंक आहे, बरोबर, यस, इट इज अ लिंक, इट इज अ मिडल मॅन बिटवीन, यस, आपण या ठिकाणी म्हणतोय विथ, है ना, मोनेरा अँड देन प्लांट्स, अॅनिमल अँड फंगा. समजतंय का मी काय बोलतोय? बरोबर, है ना. म्हणजे काय, पृथ्वीवर एन्शियंट बॅक्टेरिया. एन्शियंट बॅक्टेरिया कोण आले पृथ्वीवर, बोलत चला. एन्शियंट बॅक्टेरिया कोण आले पृथ्वीवर, सगळ्यात आधी कोण आले? आर्की बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरिया पासून कोण डेव्हलप झालं, बोलत चला. त्याच्यामध्ये इव्होल्युशन झालं आणि मग कोण आलं? यू बॅक्टेरिया. समजतंय? पण आज आपण बघतो आपल्या सभोवताली या ठिकाणी, यस, प्लांट प्लांट सापडतील, फंगाय सापडतील आणि अॅनिमल सापडतील. पण यस, एक मिसिंग लिंक, एक कनेक्टिंग लिंक, एक जॉइंटिंग लिंक, बरोबर, मिडल मॅन, है ना. इव्होल्युशन कसं झालंय, तर ऍक्च्युअली मोनेरा पासून कोण आले? प्रोटिस्टा. आणि मग प्रोटिस्टा पासून डेव्हलप झाले कुठे? प्लांट, फंगाय, अॅनिमलिया. सो इन दिस वे देअर इज इव्होल्युशन. अशा प्रकारे इव्होल्युशन झालंय, है ना. तर आज आपण म्हणतो या ठिकाणी ह्युमन बिंग, बरोबर, ह्युमन बिंग. बाकीचे अॅनिमल आपण या ठिकाणी काय समजतो, बरोबर, तुच्छ समजतो. वी आर ग्रेट, वी आर सुपेरियर, है ना. आपण समजतो आपल्या बापाची पृथ्वी, बरोबर, है ना. प्लॉट माझ्या नावावर आहे म्हणजे तो माझा झाला. त्यासाठी यस, भांडणं करीन, खून करीन, मारून टाकेन, सगळं काही होत. पण आपली नाही आहे पृथ्वी, वी आर टेम्पररी, बरोबर, है ना. आधी आपल्या आधी, यस, या ठिकाणी एक काळ होता, बरोबर, जेव्हा कोणाचं राज्य होतं पृथ्वीवर, जेव्हा ह्युमन बिंग पण नव्हते, तेव्हा कोणाचे डायनासोर, डायनासोर पण नव्हते, तेव्हा कोण होते, यस, या ठिकाणी आर्थ्रोपोडा, जॉइंटेड लेग्स वाले, बरोबर, त्यांचं राज्य होतं, है ना. तर या ठिकाणी त्याच्या आधी फिश होते, व्हॉट एव्हर द थिंग्स आर देअर. आपण या ठिकाणी बघतोय तर टेम्पररी हे सगळं इव्होल्युशन झालंय. आधी पृथ्वीवर कोण आले? मदर अर्थ, नेचर मध्ये, दॅट इज यस. या ठिकाणी पहिले कोण आलं? मोनेरा. मोनेरा नंतर कोण आले? प्रोटिस्टा. मग प्रोटिस्टा पासून कोण डेव्हलप झाले? प्लांटे, फंगा आणि अॅनिमल आहे त्याच्या ब्रांचेस. तर एक कनेक्टिंग लिंक आहे, एक मिडल मॅन आहे इव्होल्युशन पॅटर्न मध्ये. इट रिप्रोड्यूस अ सेक्शुअली अँड सेक्शुअली बोथ द वे. अ सेक्शुअल विल सेल्फ फ्युजन. आपण बघितलं होतं फिशन, आता इथे काय बघतोय? फ्युजन. फ्युजन है ना, तुम्ही बघितलं असेल फिजिक्स मध्ये, न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फ्युजन. फ्युजन म्हणजे काय असतं? जॉईंट होणे. फ्युजन म्हणजे काय असतं? बाइंड होणे, बरोबर, कनेक्ट करणे. तर दोन वेगवेगळ्या सेल आहे आणि मग ते या ठिकाणी काय करतात? जॉईंट करतात एकमेकांना. तर याला आपण काय म्हणतोय? सेल्फ फ्युजन. तर ती एक मोड आहे, है ना, या ठिकाणी रिप्रोडक्शनची, ऍज वेल एज या ठिकाणी झायगोट फॉर्मेशन. झायगोट फॉर्मेशन कसं होईल? तर यस, या ठिकाणी अंडरस्टँड करा, है ना, झायगोट फॉर्मेशन पण होऊ शकतं, यस, या ठिकाणी बाय प्रोड्युसिंग स्पोर्स, है ना, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, त्यांचं युनियन होईल, त्यांचं मिलन होईल आणि मग या ठिकाणी झायगोट तयार. तर दोन्ही प्रकारे रिप्रोडक्शन होईल, कोणामध्ये? प्रोटिस्टा. काय समजलं या स्लाइडवर? या स्लाइडवर आपल्याला समजलं की सगळे प्रोटिस्टा, सगळे बॅक्टेरिया, है ना, आपल्या अवती भोवती नाहीये, हवेत नाहीये, जमिनीवर नाहीये, है ना, क्लासमध्ये नाहीये, बरोबर, तुमच्या कॉलेजमध्ये नाहीये, कुठे असतात ते सगळे? अक्वॅटिक, पाण्यामध्ये, बरोबर. सो पाण्यातले बॅक्टेरिया कोणते? प्रोटिस्टा, है ना. प्रोटिस्टा जास्त करून कुठे? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये कोणते बॅक्टेरिया? प्रोटिस्टा झालं त्यांना. यस, महत्वाचा पॉइंट आपल्याला काय समजलं? एक लिंक आहे, कनेक्टिंग लिंक आहे, कोणामध्ये? तर यस, आपण या ठिकाणी बघतोय मोनेरा आणि मग नंतर जे थीन मेन किंगडम आहेत, बरोबर, यस, आपण पुढे बघणार आहे
है ना, यस दॅट इज प्लांट आहे, किंगडम फंगा आहे, अनिमलिया, तर या सगळ्यांमधला एक कनेक्टिंग लिंक, एक मिडल मॅन, बरोबर, एक इंटिमेट कनेक्शन या ठिकाणी कोणाचं आहे, तर दॅट इज हिअर वी कॅन से व्हॉट, कोण प्ले करणार आहे रोल, दॅट इज प्रोड्युसर. अँड देन अगेन आपण या ठिकाणी बघतोय दे कॅन रिप्रोड्यूस बोथ द वे, अ सेक्शुअली एज वेल एज सेक्शुअली, है ना. अ सेक्शुअल कसं होईल, बाय सेल्फ फ्युजन, आणि सेक्शुअल कसं होईल, बाय झायगोट फॉर्मेशन. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत, है ना, जनरल पॉइंट्स क्लिअर झाले. आता आपण डिटेलमध्ये जाऊ, है ना. व्हॉट एव्हर द प्रोटिस्टा, प्रोटिस्टाचे 5 प्रकार पडतात, जसं आपण बघितलं होतं मोनेराचे किती प्रकार पडले होते, 2. कोणते कोणते, आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. तसे आता प्रोटिस्टाचे किती प्रकार पडतात, 5. कोणते कोणते, पहिला क्राइस्टोफाइट, डायनोफ्लॅजेलेट, युग्लिनॉइड्स, स्लाइम माउल्ड, प्रोटोजो. कोणतं नाव ऐकलं तुम्ही याच्यातलं, प्रोटोजो ऐकलंय, काय ऐकलंय प्रोटोजोबद्दल, प्रोटोजोबद्दल काय ऐकलंय, सलाइक मच्छर, काय ऐकलंय प्रोटोजोबद्दल, मच्छरमुळे कोणता डिसीज होतो, मलेरिया, मलेरिया मच्छरमुळे होतो का, नाही, मच्छरच्या माउथ मध्ये कोणता, कोण असतं, प्रोटोजोआ, कोणामुळे होतो, प्रोटोजोआ. मलेरिया कोणामुळे होतो, प्रोटोजोआ, है ना, प्लाझ्मोडियम फाल्सीपॅरम, विषारी मलेरिया आपण जो म्हणतो, बरोबर, तर दॅट इज बेसिकली ड्यू टू हियर वी कॅन से प्रोटोजोआ, है ना. तर समजलं, प्रोटोजोआमुळे मलेरिया होतो, अजून काय ऐकलंय, नाही, बाकी सगळं नवीन आहे तुम्हाला. तर मग अंडरस्टँड करा प्रोटिस्टाचे 5 प्रकार पडतात. पहिले तर हे हेडिंग ध्यानात ठेवा, है ना. पहिला पहिला प्रकार कोणता, सगळ्यांनी रीड करायचंय, पहिला प्रकार कोणता, क्राइसोफाइट, आवाज आला पाहिजे जोरात, सगळ्यांचा बस स्टँड पर्यंत गेला पाहिजे, है ना, यस. दुसरा कोणता आहे, डायनोफ्लॅजेलेट, जोरात अजून सोनपाटीवर गेला पाहिजे आवाज. तिसरा टाइप कोणता आहे, युग्लिनॉइड्स, व्हेरी गुड, अजून जोरात नेरीपर्यंत गेला पाहिजे. चौथा स्लाइम माउल्ड, बरोबर, यस. आणि पाचवा, क्लिअर आहे सगळ्यांना, है ना. परत एकदा, यस, 4-5 रीड करू आपण, जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत रीड करू, यस. पहिला टाइप कोणता, क्राइसोफाइट, करेक्ट, इथेच झालं पाहिजे लेक्चर मध्ये. सेकंड टाइप कोणता, डायनोफ्लॅजेलेट, एक्झॅक्टली. थर्ड तो कोणता, युग्लिनॉइड्स, है ना. सगळ्यात विअर्ड विअर्ड ऑर्गॅनिझम कोण असेल माझ्या हिशोबाने, तर युग्लिनॉइड्स, बरोबर. सगळ्यात विअर्ड, सगळ्यात वेगळाच वेगळाच ऑर्गॅनिझम आहे, वेगळाच अॅनिमल आहे, वेगळाच बॅक्टेरिया, कोणता, युग्लिनॉइड, का असं म्हणतो मी, समजेल, बरोबर. पुढे स्लाइम माउल्ड, नेक्स्ट कोण आहे, स्लाइम माउल्ड, आणि लास्ट तुम्हाला माहिती होता ऑलरेडी, प्रोटोजोअन, ज्याच्यामुळे मलेरिया होतो. क्लिअर आहे. परत एकदा, पहिला टाइप कोणता, क्राइसोफाइट, सर किती वेळा बोलायला, दुसरा डायनोफ्लॅजेलेट, कम ऑन, तिसरा युग्लिनॉइड्स, चौथा स्लाइम माउल्ड, यस, पाचवा प्रोटोजो. कोणाला पाठ झालं, कोण सांगेल, कोण तुमच्या एक पाठी पाचवी टाइप पाठ झाले असं कोण आहे, कोण आहे, लवकर सांगा पटकन, चला, कोण आहे, हा सांग, व्हेरी गुड, पुढे, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्झॅक्टली, क्लॅप क्लॅप करा, बिलकुल क्लॅप करा, व्हेरी गुड, है ना. एक पार्टी बिलकुल, एकदा वाचलं की पाठ, बरोबर. 5 प्रकार आहे, 5 ही नावं, हेडिंग्स, है ना. पहिले तर ध्यान राहिले पाहिजे, आतापर्यंत आपण या ठिकाणी बघितलं, यस, हे तुम्हाला कधी होतं, याच्या आधी कधी होऊन गेलं काय आठवत नाही आहे तुम्हाला, का, कारण हे कधी होऊन गेलं, 8वीला, हे सगळं झालंय 8वीला. 8वीचा पहिलाच टेक, पहिला चॅप्टर, सायन्सचं पहिला चॅप्टर उघडून बघा, सगळं दिलं त्याच्यामध्ये, बरोबर, है ना. तर यस या ठिकाणी झालंय तुम्हाला 8वीला, पण मग ठीक आहे, आता आपण डिटेलमध्ये बघतो, तर ध्यानात घ्या. आतापर्यंत आपण काय समजून घेतलं, आपण सेकंड किंगडम सुरू केला, किंगडम, है ना, मोनेरा संपवला आपण, सेकंड किंगडम कोणता सुरू केला आपण, प्रोटिस्टा, सगळे कसे आहेत, सिंगल सेल, सगळे कसे आहेत, यू कॅरियोट, बरोबर. काय सांगता येईल अजून, जनरल पॉइंट बोलत चला, काय सांगता येईल, सगळ्यांमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस आहे, आणि कोण आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल आहे, त्यांना काय असतं, फ्लॅजेला किंवा सिलिया, सगळेच्या सगळे कसे आहेत, अक्वॅटिक. अजून काय सांगता येईल, अजून काय सांगता येईल प्रोटिस्टा बद्दल, सगळे अक्वॅटिक आहे, यस, पाण्यामध्ये राहतात. अजून अजून काय सांगता येईल पॉइंट्स, काय, लोकोमोशन करतील, झालं ना सिलिया फ्लॅजेला, अजून काय सांगता येईल, यस, आपण बघितलं काय, यस, या ठिकाणी अंडरस्टँड करा, तर कनेक्टिंग लिंक आहे, कोणामध्ये कनेक्टिंग लिंक आहे, तर मोनेरा आणि बाकी सगळ्या किंगडम मध्ये, इम्पॉर्टंट आहे. आणि येस आपण या ठिकाणी बघितलं, रिप्रोड्यूस करतील बोथ द वे, सेक्शुअली एज वेल एज असेक्शुअल, है ना, विसरायचं नाही जनरल पॉइंट्स, बरोबर. आता आपण येस या ठिकाणी बघितलं त्याच्यानंतर की 5 प्रकार पडतात, एक एक प्रकार डिटेल मध्ये, इधर इधर ध्यान दे ना, इधर ध्यान दे, है ना, इकडे लक्ष द्या, बरोबर, येस, है ना. किती प्रकार पडतात, 5 प्रकार पडतात. पहिला प्रकार कोणता, कोणता भावेश, क्राइसोफाइट,
सो आता आपण या ठिकाणी बघतोय क्रायसोफाइट बद्दल. वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट? क्रायसोफाइट. कम ऑन, बरोबर, लक्ष द्या सर्वांनी. क्रायसोफाइट नाव तुम्ही ऐकलं नाहीये, बरोबर. क्रायसोफाइट काय असतं सर? आम्ही कधी बघितलं नाहीये, है ना. क्रायसोफाइट काय असतं समजून, है ना. तर पाण्यामध्ये असणारे, ऍक्वेटिक असणारे, ऑब्विसली का बघितलं नाही, का ऐकलं नाही आपण, कारण आपल्या अवती भोवती नाहीये. पण कुठे असतात? वॉटरमध्ये, पाण्यामध्ये. फाउंड इन फ्रेश वॉटर. कोणत्या पाण्यामध्ये? फ्रेश वॉटर आणि मराईन एन्व्हायरमेंट. फ्रेश वॉटर म्हणजे कोणतं वॉटर? बोला, पाण्याच्या बॉटल मधलं का? नाही सर, पाणी पितो तुम्ही आता. हां यस, त्याच्यामध्ये नाही, डोंट वरी. कशामध्ये? फ्रेश वॉटर म्हणजे कोणतं पाणी? रिव्हर, है ना, रिव्हर वॉटर, है ना, नदीच्या पाण्यामध्ये, बरोबर. नदीच्या पाण्यामध्ये, नदीच्या पाण्याला आपण काय म्हणतो? फ्रेश वॉटर, है ना. सरने सांगितलं फ्रेश वॉटर, मग आता नदीतलं पाणी पित जाईल असं नाही करायचं, बरोबर. त्यांना आपण म्हणतो फ्रेश वॉटर, है ना. पण मग असं नाही की लगेच प्यायला पिऊ शकता तुम्ही, है ना. आजकाल नदीचं पाणी भरपूर खराब असतं, बरोबर, है ना. आणि दुसरं मराईन वॉटर म्हणजे काय? समुद्रात, है ना, सगळ्यांना माहिती आहे. तर दोन्ही पाण्यामध्ये, नद्यांच्या पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये कोण आहे? यस, या ठिकाणी क्रायसोफाइट, है ना. पहिले तर आपल्याला समजलं पाण्यात, नदीमध्ये, समुद्रामध्ये, एवढं समजलं क्रायसोफाइट बद्दल. अजून काय सांगता येईल बघा? मायक्रोस्कोपिक म्हणजे आपल्याला नेकेड आयज ने दिसतील का? नाही. आपल्याला जर बघायचं झालं तर काय यूज करावं लागेल? मायक्रोस्कोप, है ना. जर नदीचं पाणी आणलं, त्याची स्लाइड बनवली, समुद्राचं पाणी आणलं, त्याची स्लाइड बनवली, तर त्याच्यामध्ये काय दिसतील तुम्हाला? यस, या ठिकाणी क्रायसोफाइट्स. यस, आपण या ठिकाणी बघतोय फ्लोट पॅसिवली इन वॉटर करंट. पॅसिव्हली म्हणजे विदाउट एनर्जी. जसा पाण्याचा प्रवाह जिकडे जाईल, बरोबर, तिकडे ते फ्लोट करतील, है ना, पाण्यासोबत, है ना. कोण? या ठिकाणी आपण बघतोय क्रायसोफाइट, ठीक आहे. मोस्ट ऑफ देम आर फोटोसिंथेटिक. जास्त करून ते कसे आहेत? बॅक्टेरिया आहे, सिंगल सेल आहे, पण कसे आहे? काय करतील? यस, या ठिकाणी फूड तयार करतील, ग्लुकोज तयार करतील, है ना. बॅक्टेरिया आहे, सिंगल सेल आहे, पाण्यामध्ये राहतात, समुद्रामध्ये राहतात, फोटोसिंथेटिक आहे, त्यांच्याकडे क्लोरोफिल ए आहे, बरोबर. तर ते काय करतील? यस, फोटोसिंथेटिकचा मिनिंग काय? दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. दे कॅन प्रिपेअर ग्लुकोज C6H12O6. दे कॅन ऍब्सॉर्ब सनलाइट, बरोबर. सनलाइट ऍब्सॉर्ब करतील, CO2 घेतील, वॉटर घेतील, वॉटर तर आहेच. आणि मग या ठिकाणी काय तयार करतील? ग्लुकोज, स्वतःचं फूड, कोणावर डिपेंडंट नाही आहे, सेल्फ इंडिपेंडेंट. क्लिअर आहे, बरोबर. यस, पुढे आता याच्यामध्ये काय येईल? याच्यामध्ये दोन प्रकारचे क्रायसोफाइट मध्ये दोन त्याचे सब टाईप पडतात. दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम येतात. एक येतं डायटम्स, एक येतं डायटम्स, है ना सर. आम्ही नाव ऐकलं नाही आहे, डोंट वरी, बरोबर, है ना. इथे इमेज तुमच्या समोर आहे, डायटम्स आणि गोल्डन अल्गे, है ना. गोल्डन अल्गे, बरोबर, ज्याला की आपण काय म्हणतो? डेस्बिड. एवढं ध्यानात, नवीन आहे, आय नो. क्रायसोफाइट तुमच्यासाठी नवीन आहे, कधी तुम्ही ऐकलं नव्हतं याच्या आधी, पण आज आपण स्टडी करतोय, बरोबर. तुम्हाला मी याचे काही व्हिडिओ दाखवेल, डोंट वरी, है ना. कोणाचे? क्रायसोफाइटचे. क्रायसोफाइट मध्ये दोन जण येतात, डाय ऍटम्स. यस, पहिला प्रकार कोणता आहे? डाय ऍटम्स. आणि दुसरा कोणता आहे? डेस्बिड, गोल्डन अल्गे, है ना. इमेज तुमच्या समोर आहे, पहिले गोल्डन अल्गेची इमेज बघून घ्या, डाय ऍटम्सची इमेज बघून घ्या. तर हे ऑर्गॅनिझम आपण डिटेलमध्ये स्टडी करतो. सो यस, वेन वी टॉक अबाउट वॉट, दॅट इज नथिंग बट दी क्रायसोफाइट. आतापर्यंत काय समजलं? नदीच्या पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, है ना. मायक्रोस्कोपिक आहे, आपण बघू नाही शकत डोळ्यांनी. आपल्याला मायक्रोस्कोप लागेल. पॅसिव्हली फ्लोट होतील वॉटर करंट सोबत, पाण्याच्या प्रवाहासोबत ते वाहत जाणार आहे. यस, या ठिकाणी बघतोय, है ना. मोस्ट ऑफ देम, सगळे नाहीये कंपल्सरी, पण जास्त करून 99% फोटोसिंथेटिक आहे. आणि याच्यामध्ये काय इन्क्लूड होईल? मग क्रायसोफाइट मध्ये कोण येतं? तर दोन प्रकारचे बॅक्टेरिया येतात, एक आहे डायटम्स, दुसरा आहे गोल्डन अल्गे. मग आता आपण एक एक डिटेल मध्ये समजून घेऊ. लेटेस्ट टॉक अबाउट डायटम्स. यस, आपण काय, कोणता चॅप्टर डिस्कस करतोय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये कोणता किंगडम बघतोय आपण? प्रोटिस्टा. प्रोटिस्टा मध्ये कोणता टाईप बघतोय आपण? क्रायसोफाइट. आणि क्रायसोफाइट मध्ये पण कोणता सब टाईप बघतोय आता? डॅट. समजतंय, है ना. नावं नवीन आहेत थोडं, बाकी सिम्पल आहे, डिफिकल्ट नाही अजिबात, पण नावं नवीन आहेत, बरोबर. दॅट्स वाय. सो आपण आता या ठिकाणी बघतोय डायटम्स. क्लिअर करत चला, नाहीतर म्यूट करत चला. सो वेन वी टॉक अबाउट, हिअर वी कॅन से वॉट? डायटम्स. सो वेन वी टॉक अबाउट वॉट? डायटम्स. यस, लक्षात घ्या काय होतं. सो वेन वी टॉक अबाउट डायटम्स, दे हॅव सिलिशियस सेल वॉल, सिलिका,
बरोबर सिलिशियस, इट इज द हार्डेस्ट सप्टन सिलिका, बरोबर सिलिका कसा असतो या ठिकाणी हार्ड सप्टन असतो भरपूर, तर यांची सेलवॉल है ना या ठिकाणी, एक तर हे बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाला सेलवॉल आहे, आणि सेलवॉल है ना पहिल्या याला कशामध्ये टाकलं होतं, किंगडम प्लांटेमध्ये, कारण यांना सेलवॉल आहे. तर यस आपण या ठिकाणी बघतोय यांना सेलवॉल आहे, आणि ती कशाची बनलेली आहे, सिलिकाची, आणि म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणतोय सिलिशियस सेलवॉल. तर तुम्हाला कलर चेंज झालाय म्हणजे हा काय आहे समजायला पाहिजे, इट इज पीवाय, इट इज इम्पॉर्टंट. याच्यावर क्वेश्चन येऊन गेला, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो है ना. तर यस तुम्हाला क्वेश्चन काय येईल, सिलिकॅशियस है ना किंवा सिलिशियस है ना सेलवॉल कोणामध्ये असणार आहे, तर आन्सर शुड बी डायडम्स. डायडम्स मध्ये सेलवॉल कशी असते, तर इट इज मेड अप ऑफ सिलिका सिलिशियस. समजलं सगळ्यांना? आणि सिलिका कसं आहे, हार्ड सब्सटन्स आहे, म्हणजे सेलवॉल कशी आहे, हार्डेस्ट आहे, हार्ड आहे, बरोबर. इट फॉर्मिंग थिन ओव्हरलॅपिंग शेल विच फिट टुगेदर एज इन अ सोप बॉक्स. तुम्ही सोप बॉक्स बघितलाय सगळ्यांनी, यस आपण या ठिकाणी जे आंघोळ करतात त्यांना माहित असेल है ना, तर असं काय असतं या ठिकाणी, यस आपण बघतोय सोप केस, सोप बॉक्स, बरोबर सोप केस. आता सोप केस मध्ये काय असतं, आपण या ठिकाणी बघतो की दोन शेल असतात, त्याच्यामध्ये आपण सोप ठेवतो आपला आणि मग त्याला फिट करतो. आता यस एक कशी असते जनरली, तर थोडी छोटी असते एक सेलवॉल, आणि दुसरी कशी असते त्याच्यावर या ठिकाणी काय करेल, यस हियर वी कॅन से फिट बसेल. समजतंय? बरोबर. तर एक्झॅक्टली सेम सोप बॉक्स सारखा है ना. आता रोज सोप बॉक्स जर बघितला तर कोणाची आठवण झाली पाहिजे, डायटम्सची. याचं स्ट्रक्चर कोणासारखं आहे, सोपकेस सारखं. डायटम्स काय आहे, ट्रायसोफाइट, ट्रायसोफाइट काय आहे, प्रोटिस्टा. समजतंय का? सो यस पहिला तर पॉइंट या ठिकाणी समजला, यांची सेलवॉल कशापासून बनली, सिलिका. आणि यस दोन ओव्हरलॅपिंग शेल्स आहेत, दोन ओव्हरलॅपिंग शेल्स आहे विच फिट टुगेदर. असं नाही की एकमेकांवर ठेवून दिलंय फक्त, तर ते एकमेकांना लॉक होतील, एकमेकांना या ठिकाणी फिट बसतील अशा शेल्स आहेत, बरोबर. एक शेल थोडी छोटी, त्याच्यापेक्षा थोडी मोठी, तेव्हा ती फिट बसेल व्यवस्थित. समजतंय का? बरोबर. दोन्ही एक्झॅक्टली सेम नाही आहे, विच फिट टुगेदर एज इन सोप बॉक्स. तर सोप बॉक्स सारखं स्ट्रक्चर कोणाचं आहे असं जर क्वेश्चन आला, तर त्याचा आन्सर काय येईल, डायटम्स. आणि त्यांचं स्ट्रक्चर असं का आहे, कारण त्यांची सेलवॉल या ठिकाणी सिलिका पासून बनलेली आहे, ओव्हरलॅपिंग आहे, आणि मग या ठिकाणी ते फिट होतील, अँड दॅट्स वाय द स्ट्रक्चर इज जस्ट लाईक द व्हॉट, सोप बॉक्स. समजलं सगळ्यांना? समजतंय का? बरोबर. डायटम्स रोज आठवलं पाहिजे, जर रोज आंघोळ केली तर, रोज आंघोळ केली तर नाही आठवणार, बरोबर है ना. तर यस आपण या ठिकाणी बघतोय स्ट्रक्चर, स्ट्रक्चर कोणासारखं, सोप बॉक्स सारखं. डायटम सारखं काय म्हटलंय, परत कलर चेंज, रेड कलर आहे. चीप प्रोड्युसर इन द ओशन्स, रेड म्हणजे, रेड कलर म्हणजे इम्पॉर्टंट है ना, रेड म्हणजे डेंजर, बरोबर. यस अंडरस्टँड करा, याच्यावर डेंजर एमसीक्यू येतात. डायटम्स कसे आहेत, चीप प्रोड्युसर, तुम्ही कन्फ्यूज व्हाल है ना. प्रोड्युसर, प्रोड्युसर म्हणजे काय, तर फोटोसिंथेटिक आहे. प्रोड्युसर म्हणजे काय, दे कॅन प्रिपेअर द ग्लुकोज. पृथ्वीवर सर्वात जास्त ग्लुकोज कोण बनवतो, आपण म्हणू प्लांट, प्लांट नाही आहे, कोण आहे, डायटम्स. दे आर चीप प्रोड्युसर, सिग्निफिकंट प्रोड्युसर, इम्पॉर्टंट प्रोड्युसर. खूप जास्त ग्लुकोज बनवतील, ग्लुकोज है ना, ऑक्सिजन बनवतील, ऑक्सिजन. लक्ष द्यायचं ना, लक्ष दिलं तर समजेल, नाही तर कसं काय समजणार आहे. डायटम्स हे बॅक्टेरिया आहे, बरोबर. छोटेशे डोळ्यांनी दिसत नाही, बरोबर, पण इनविजिबल आहे, आपल्याला दिसू नाही शकत. पण मग हे काय आहे, सगळ्यात जास्त ऑक्सिजन बनवतील, सगळ्यात जास्त ग्लुकोज बनवतील, आणि त्याच्यावर मग या ठिकाणी फूड सायकल, फूड वेव, फूड चेन है ना, लाईफ या ठिकाणी कंटिन्यू. खूप सारे यस या ठिकाणी मासे आहेत जे काय खातात, तुम्ही वर्ड ऐकला असेल फायटो प्लांक्टन, ऐकलाय का वर्ड फायटो प्लांक्टन है ना. फायटो प्लांक्टन म्हणजे कोण असतात, हे डायटम्स. फायटो प्लांक्टन का म्हटलंय, कारण यांच्यामध्ये काय असतं, क्लोरोफिल आहे, ते काय तयार करू शकतात फूड, बरोबर. तर हे बेसिकली कोण आहे, डायटम्स. समुद्रामध्ये आपण म्हणतो है ना, 30% जमीन आहे आपली पृथ्वीवर, पृथ्वीवर 30% जमीन आहे, मदर अर्थ 30% जमीन आहे, जमीन किती आहे, 71 वॉटर आहे, 29 जमीन आहे फक्त. जास्त कोण आहे, वॉटर, आणि पाण्यामध्ये कोण आहे, डायटम्स. आणि मग ते काय करतात, या ठिकाणी सगळ्यात जास्त है ना, या ठिकाणी ग्लुकोज बनवतील, सगळ्यात जास्त ऑक्सिजन बनवतील, आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय, चीप प्रोड्युसर. आपल्या आजूबाजूला दिसत नाही, आपल्याला माहित नाही, पण हे होतंय, बरोबर. आपण काय म्हणू है ना, प्लांट, अँजिओस्पर्म, कारण यस आम्ही त्याचे फ्रुट्स खातो. तसं नाही आहे त्याचा आन्सर, चीप प्रोड्युसर कोण आहे, बॅक्टेरिया, डायटम्स. समजतंय? बरोबर. सगळ्यात जास्त सोलार एनर्जी कोण ऍब्सॉर्ब करेल, यस
है ना, डायडम्स, द सेल वॉल डिपॉजिट ऑफ डायडम्स ओवर बिलियंस ऑफ इयर इन देअर हैबिटेट, बघा इम्पॉर्टंट आहे, परत कलर चेंज आहे, अँड दे आर गोइंग टू फॉर्म द स्ट्रक्चर डाय ॲटमॅशियस अर्थ. आता हे काय असं बरोबर काय म्हटलंय बघा, सेल वॉल, त्यांची सेल वॉल कशाने बनलेली आहे, सिलिका, छोटेसे छोटे छोटे, बरोबर. पण मग येस अंडरस्टँड करा, एक दोन वर्षात नाही म्हणत मी, बरोबर. तर येस सेल वॉल डिपॉझिट ऑफ डायडम्स, तर डायडम्सची लाईफ जेव्हा कंप्लीट होऊन जाईल, जेव्हा ते मरतील, ते मरून जातील, पण त्यांची जी सिलिका आहे, सेल वॉल आहे, ती नष्ट होईल का नाही, बरोबर. तर ती या ठिकाणी समुद्राच्या तळाशी जमा होत जाईल, समजतंय का. सपोज डायडम आहे, बॅक्टेरिया कधी ना कधी मरणार आहे, तो मरून गेला, पण मग या ठिकाणी जरी तो मेला तरी तो पूर्ण नष्ट होतो का, नाही, कारण त्याची सेलवॉल कशापासून बनलेली आहे, सिलिका पासून, हार्डेस्ट मटेरियल पासून, ते नष्ट नाही होणार, बरोबर. तर मग ते या ठिकाणी समुद्राच्या तळाशी जमा होत जातील, मेले की चालले खाली जमा होतात, तसेच पडून राहतील, है ना, 100 वर्ष, 1000 वर्ष, मिलियन, बिलियन इयर, आणि मग हळूहळू मरत चालले, जमा होत चालले, ओवर बिलियन्स ऑफ इयर इन देअर हॅबिटेट, आणि मग ते एक अशी पावडर तयार करेल. ही पावडर तुम्हाला एवढीशी दिसते, बरोबर, पण ही पावडर तयार होण्यासाठी किती वर्ष लागले, बिलियन्स ऑफ इयर. आणि ही पावडर कोणापासून तयार झाली आहे, डायडम्स पासून, आणि म्हणून याला आपण काय म्हणतोय, डाय ॲटमॅशियस अर्थ. समजतोय का कन्सेप्ट, बरोबर. तर यस, 1000 वर्षानंतर समुद्राच्या तळाशी यस अशी पावडर भेटेल आपल्याला, है ना, सिलिका आहे, विच इज इन सोल्युबल इन वॉटर, तर ही जमा होत जाईल या ठिकाणी पाण्यामध्ये समुद्राच्या तळाशी, बरोबर. आणि ही जी पावडर आहे, तर आपण यूज करतो, याचं इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आहे, ही पावडर आपण कलेक्ट करतो ज्या ठिकाणी जमा झाली आहे, बरोबर, तिथे पाणी नंतर कमी झालं किंवा समुद्र ड्रिफ्ट झाला किंवा मग आपण तिथून काढतो समुद्रातून, वॉट एव्हर, कोणती पावडर, डायटमॅशियस अर्थची, आणि ही खूप उपयोगी आहे, बरोबर. काय यूज करतो याचा आपण, तर फॉर पॉलिशिंग, म्हणजे जे पॉलिशचे पेपर भेटतात, बरोबर, है ना, त्यांच्या समोर असं अणकुचीदार लागलेलं असतं, तर ते काय आहे, डाय ॲटमॅशियस अर्थ, जे जे काय आपण, है ना, एखादा लोखंड असेल पॉलिश करतो, वूड असेल पॉलिश करतो, जे कारपेंटर वगैरे त्यांच्याकडे जास्त असतं ते पॉलिशिंग पेपर, तर ते काय लावलेले असतात त्यांनी, डाय ॲटमॅशियस अर्थ, फिल्ट्रेशनसाठी, अजून काय वापरतो आपण, फिल्ट्रेशनसाठी, बरोबर, यस. आणि अजून या ठिकाणी काय फिल्ट्रेशन कोणाचं, ऑइल अँड सिरप्स, तर ऑइल फिल्टर करायचं असेल, सिरप फिल्टर करायचं असेल, तर त्यासाठी आपण काय यूज करतो, डाय ॲटमॅशियस अर्थ. समजतंय का. तर या स्लाइड वर काय समजलं आपल्याला, आपण असे ऑर्गॅनिझम बघतोय, है ना, समुद्रात जाऊन, है ना, ऍक्च्युअली कधी बघितलं नाही आपण, पण आता समुद्रात जाऊन आपण या ठिकाणी एक नवीन, जे मायक्रोस्कोपिक आहे, उघड्या डोळ्यांनी बघू नाही शकत आपण, तर मायक्रोस्कोप लावून बघितला, कोणता ऑर्गन बघितला आपण या ठिकाणी, डायटम्स. काय समजलं डायटम्स बद्दल, तर एकतर यांची सेलवॉल कशापासून बनलेली आहे, सिलिका, आणि दोन ओव्हरलॅपिंग, है ना, या ठिकाणी सेलवॉल आहे, ज्या की एकमेकांमध्ये फिट होतील जस्ट लाईक अ सोप बॉक्स. पहिला पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना. नंतर अजून काय समजलं आपल्याला, यस, पुढे समजलं की ते कोण आहे, चीफ प्रोड्युसर, जे की माहितच नव्हतं आपल्याला, आज नवीन नॉलेज भेटलं. आपल्याला वाटत होतं सगळ्यात जास्त ग्लुकोज कोण बनवेल, प्लांट बनवतील, है ना, आपण म्हणतोय प्लांट लावा, बरोबर, तर आपण जिवंत राहू, है ना, ऑक्सिजन भेटेल आपल्याला, है ना, आपण प्लांट तोडतोय तर मग ऑक्सिजन भेटत नाहीये, पोल्युशन होत चाललं, दुसरा अल्टरनेटिव्ह आहे काय, काय वाढवा, प्लांट नाही वाढवले तर कोणाला कोणाला वाढवा, डायटम्सला, तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, बरोबर. आणि ते समुद्रात वाढतायत ऑटोमॅटिकली, है ना, प्लांट वरच डिपेंड असतो, आतापर्यंत मरून गेलो असतो आपण, किती प्लांट तोडले पण तरी आपण जिवंत आहे अजून, का, कारण कोण वाचवतोय आपल्याला, तारणहार आहे आपले, बरोबर, कोण आहे, डायटमॅशियस अर्थ, रोज पूजा केली पाहिजे आपण, त्यांच्यामुळे जिवंत आहे, बरोबर, कोण, डायटमॅशियस अर्थ, सॉरी, डायडम्स, बरोबर. आणि मग यस, जेव्हा ते मरून जातात, मेल्यानंतर पण आपल्या कामात येतात, है ना, बरोबर, मेल्यानंतरही वेस्ट नाही आहे ते, बरोबर, जेव्हा ते मरून जातात तर जमा होत जातात समुद्राच्या तळाशी, बरोबर. आणि मग या ठिकाणी एक पावडर भेटते आपल्याला, कोणती पावडर भेटते, डाय ॲटमॅशियस अर्थ, आणि ही पावडर आपण दोन गोष्टींसाठी यूज करतो, पहिलं आहे पॉलिशिंग, पॉलिश पेपर वर असतं, आणि दुसरं फिल्ट्रेशन, कोणाचं फिल्ट्रेशन, ऑइल्स आणि सिरप, ऑइल, तेल, तेलाचं फिल्ट्रेशन करायचं असेल तर सिरप घेतो ना आपण, आजारी पडल्यावर सिरप घेतो ना, टॉनिक, बरोबर, तर त्याचं पण फिल्ट्रेशन करायचं असेल तर काय वापरतो आपण, डाय ॲटमॅशियस अर्थ. क्लिअर आहे सगळ्यांना, समजलंय तेवढं, आपण थोडं डिटेल मध्ये जाऊ अजून डायटम्स बद्दल, डायटम संपलं एवढंच आहे. आता काय, डायनोफ्लाजेलेट, सेकंड टाइप, बरोबर, कोणाचा, थोडे
प्रोटिस्टा तो सेकंड टाइप है का, मॉरून फाइव कहता सेकंड टाइप है। हाँ प्रोटिस्टा है ना, सॉरी सॉरी माय बैड सॉरी। म्हणजे फक्त आपल्याला डायटम्स डिटेल मध्ये स्टडी करायचं, दुसरं एक्झाम्पल दिलंच नाही एनसीईआरटी ने। सेकंड एक्झाम्पल कोणतं होतं? गोल्डन अल्गी डेझमिड, बरोबर। डेझमिड जास्त काही सांगितलंच नाही आहे एनसीईआरटी ने, फक्त कोणाला एक्सप्लेन केलंय जो इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये, कोण? डायटम्स, है ना। तर सेकंड टाइप आता आपण बघतोय, क्रायसोफाइट संपले आपले, क्रायसोफाइट बद्दल एवढंच होतं, मी कन्फ्यूज झालो, तुम्ही नका कन्फ्यूज व्हा, बरोबर। सेकंड टाइप है ना, यू आर करेक्ट, गुड, चांगले स्टूडेंट म्हटले। सेकंड कोण आहे? यस, या ठिकाणी डायनो फ्लॅजेलेट। डायनो फ्लॅजेलेट बघितलंय का? बघितलंय, एक ब्रांच आहे 12वी नंतर, एक कोर्स आहे, हॅव यू हर्ड अबाउट इट, मराईन, मराईन इंजिनिअरिंग ऐकलंय का नाही? मराईन इंजिनिअरिंग जर केलं, मराईन इंजिनिअरिंग, बरोबर, समजतंय का? एक कोर्स आहे, जरी इंजिनिअरिंग असलं तरी त्याला बायो लागतं, बरोबर, यस, अंडरस्टँड करा, असे भरपूर इंजिनिअरिंग आहे, है ना, बरोबर, की त्याच्यामध्ये बायो लागतं, फॉर एक्झाम्पल जेनेटिक इंजिनिअरिंग, मराईन इंजिनिअरिंग, बरोबर, तरी त्याला मॅथ नाही लागत, त्याला काय लागतं? बायो, समजतंय का? तर ठीक आहे, तर यांची असते या ठिकाणी आपण बघतोय, तर 8-8 महिने, 10-10 महिने समुद्रावर, घरापासून दूर, है ना, पॅकेज चांगलं भेटतं, बरोबर, पण मग या साधूला माणसं पाहायला भेटत नाही भरपूर दिवस, जहाज असं जात राहतं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, बरोबर, आणि त्याच्यावर त्यांचं या ठिकाणी काम असतं मराईन इंजिनिअरिंग, आणि जेव्हा ते जातात ना तेव्हा हे दिसतात समुद्रात, कोण कोण दिसतात? डायनो फ्लॅजेलेट, द ब्युटिफुल कलर, वेगवेगळे कलर, बरोबर, यस, या ठिकाणी है ना आपण बघतोय इथे, यस, मोस्टली मराईन, सगळे मराईन आहे समुद्रात, हे नद्यामध्ये नाही आहे, बरोबर, यस। डायटम्स तरी आपण या ठिकाणी बघितलं फ्रेश वॉटर मध्ये होते, डायटम फ्लॅजेलेट फ्रेश वॉटर मध्ये आहे का? नाही आहे। ऑल आर मराईन म्हणजे कुठे सापडतील? समुद्राच्या पाण्यामध्ये, आणि ऑल आर फोटोसिंथेटिक मोस्टली, बरोबर, 99% सगळे फोटोसिंथेटिक आहे, म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करतील, जस्ट लाईक डायटम्स, पण चीप कोण होते? डायटम्स हे कमी आहेत, डायनो फ्लॅजेलेट, बरोबर, डायनो डाय मीन्स टू, यांना किती फ्लॅजेला असतील? दोन, बरोबर, यस, दे अपियर येलो, है ना, ग्रीन, ब्राउन, ब्लू, रेड, डिपेंडिंग ऑन द मेन पिगमेंट इन द सेल, तो डिफरेंट डिफरेंट कलर है, बरोबर, यस, समुद्राच्या पाण्यामध्ये असे ब्युटिफुल डिफरंट डिफरंट एका ठिकाणी भरपूर कलर दिसतात, काही पिवळे, काही यस, है ना, या ठिकाणी आपण बघतोय रेड आहेत, काही या ठिकाणी ब्लू आहे, काही ग्रीन आहे, त्यांच्यामध्ये कोणता फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे त्याच्यावर डिपेंड करेल त्यांचा कलर। सेल वॉल हॅज, यांची जी सेल वॉल आहे, आता यांची सेल वॉल सिलिका पासून बनली आहे का? नाही, यांची सेल वॉल सिलिका पासून बनलेली नाही आहे, सेल वॉल हॅज स्टिप सेल्युलोज प्लेट, कशापासून बनलेली आहे? ऑन द आउटर सर्फेस। तर यस, आपण या ठिकाणी बघतोय स्ट्रिप, ही एक सेल्युलोज प्लेट आहे, ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे, रशिया या ठिकाणी सेल्युलोज प्लेट आहे, आणि यस यांची, है ना, इथे बघतोय सेल्युलर सेल्युलोज प्लेट, तर यस आपण या ठिकाणी बघतोय कशापासून बनलेली यांची सेलवॉल, सेल्युलोज पासून, है ना, तर हे ध्यानात घ्या। याच्या आधी आपण बघितलं होतं डायटम्स, त्यांची सेलवॉल कशापासून बनली होती? सिलिका, पण डायनो फ्लॅजेलेट, है ना, जो दुसरा प्रोटिस्टा आहे, बरोबर, यस, त्यांची सेलवॉल कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज, स्टिप, स्टिप म्हणजे रिजिड, रिजिड सेल प्लेट आहे, त्यांचं प्रोटेक्शन करतील, यस, या ठिकाणी पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, है ना, या ठिकाणी, यस, आउटर सर्फेसला। तर काय समजलं आपल्याला? मराईन आहे, फोटोसिंथेटिक आहे, यस, आपण या ठिकाणी बघितलं वेगवेगळे कलर आहे, येलो, ग्रीन, ब्लू, रेड, आणि मग आपण या ठिकाणी बघतोय सेल्युलोज प्लेट पासून यांची सेल वॉल बनलेली आहे, मोस्ट ऑफ देम हॅव टू फ्लॅजेला, यस, मोस्ट ऑफ देम हॅव टू फ्लॅजेला, यांना दोन फ्लॅजेला असतील, वन लाईज लॉन्गिट्यूडनली अँड बघा सत्य आहे, एक लाईज लॉन्गिट्यूडनली अँड देन अदर ट्रान्सवर्सली, बरोबर, है ना, एक या ठिकाणी कसा असणार आहे लॉन्गिट्यूडनल, आणि एक कसा असणार आहे ट्रान्सवर्स, तर दोन फ्लॅजेला आहे त्यांना, इथे आपण बघतोय ट्रान्सवर्स, आणि हा कोणता आहे? लॉन्गिट्यूडनल, बघा परत एकदा व्यवस्थित अंडरस्टँड करा, तर यस यांना दोन फ्लॅजेला आहे, दोन फ्लॅजेला कसे? दोन्ही एकाच डायरेक्शन ने आहे का? नाही, पाऊस सुरू झाला का? ठीक आहे, बरोबर, तर आपण या ठिकाणी बघतोय त्यांना काय आहे? दोन फ्लॅजेला आहे, एकाच डायरेक्शन ने आहे का? नाही, एक कसा आहे? यस, आपण या ठिकाणी बघतोय ट्रान्सवर्स, एक फ्लॅजेला ट्रान्सवर्स आहे, दुसरा कसा आहे? लॉन्गिट्यूड, सो ट्रान्सवर्स म्हणजे आपण या ठिकाणी म्हणतोय हॉरिझॉन्टल, लॉन्गिट्यूडनल म्हणजे आपण या ठिकाणी म्हणतोय व्हर्टिकल, तर दोन फ्लॅजेला आहे ना,
आणि यस आपण या ठिकाणी बघतोय 90 डिग्री अँगल तयार करतील. एक लॉन्गिट्युडनल एक ट्रान्सवर्स आहे, इन अ फुरो बिटवीन वॉल प्लेट्स. आणि ते कुठे प्रेझेंट आहे, तर जो गॅप आहे, जो स्पेस आहे, कशामध्ये, वॉल प्लेट्स मध्ये, है ना. रेड डायनोफ्लॅजेलेट, वेगवेगळे कलर आहे. पर्टिक्युलर कोणत्या कलर बद्दल बोलतोय आपण, रेड, है ना. येलो आहे, ग्रीन आहे, ब्लू आहे, ते सोडून दिले आपण. आपण कोणाबद्दल बोलतोय आता, बरोबर, रेड डायनोफ्लॅजेलेट. त्याचं नाव आहे गॉनिओलॅक्स. त्याचं नाव काय आहे, गॉनिओलॅक्स. त्याचं नाव काय आहे, यस, गोनिओलॅक्स. सो व्हेन वी टॉक अबाउट गोनिओलॅक्स, तर याची काय स्पेशालिटी आहे, का बरं वेगवेगळा दिलाय आपण, बाकीचे डिस्कस करत नाहीये. रेड वाला डेंजर है ना, इट अंडरगो रॅपिड मल्टिप्लिकेशन. तर याच्यामध्ये खूप फास्ट, खूप क्विक, खूप रॅपिड मल्टिप्लिकेशन होईल, बरोबर. सो दॅट सी अपियर्स रेड. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी एवढं फास्ट मल्टिप्लिकेशन होईल, एवढं रॅपिड मल्टिप्लिकेशन होईल, है ना, की या ठिकाणी पूर्ण समुद्राचा समुद्र है ना, या ठिकाणी कोणता कलरचा दिसायला लागेल, रेड, बरोबर. पूर्ण समुद्र या ठिकाणी रेड कलरचा दिसायला लागेल, है ना. दे रिलीज टॉक्सिन दॅट किल मराईन अॅनिमल लाईक फिश. आणि हे गोनिओलॅक्स या ठिकाणी काय तयार करतील, रिलीज करतील विषारी पदार्थ, टॉक्सिन, विष. आणि त्याच्यामुळे काय होईल, तर फिशेस, मराईन अॅनिमल्स, समुद्रामधले फिश, ते पण मरतील. आणि मग काय वाटेल, यस, या ठिकाणी फिश मेले आणि मग पाणी है ना सगळं रेड झालंय, तर त्यांच्यामुळे रेड झालंय असं वाटेल. पण ते त्यांच्यामुळे रेड नाही आहे, ते तर मरून गेले, टॉक्सिनमुळे मरून गेले, पण त्यांचं ब्लड बाहेर नाही आलंय, तर ते रेड का बरं झाले, गोनिओलॅक्स. रेड टाइट्स, बरोबर, है ना. रेड टाइट्स आपण या ठिकाणी म्हणतोय, रेड डायनोफ्लॅजेलेट आहे, बरोबर. तर यस हा है ना एमसीक्यू येऊ शकतो, कारण कलर चेंज आहे, है ना. तर काय क्वेश्चन येईल या ठिकाणी तुम्हाला, यस, या ठिकाणी द डायनोफ्लॅजेलेट अंडरगो रॅपिड मल्टिप्लिकेशन सो दॅट सी अपियर्स रेड, है ना. सो विच इज द डायनोफ्लॅजेलेट, व्हॉट इज द नेम, तर त्याचं नाव काय आहे, गॉनिओलॅक्स. तुम्हाला नाव ठेवावं लागेल, गॉनिओलॅक्स. सो वाय सी अपियर्स रेड समटाईम, असा पण क्वेश्चन येऊ शकतो, बरोबर, की यस या ठिकाणी समुद्र लाल का होऊन जातो, कशामुळे होऊन जातो, रेड डायनोफ्लॅजेलेट गॉनिओलॅक्स म्हणून. तर त्यांना आन्सर प्रॉपर करावं लागेल, एक तर रेड डायनोफ्लॅजेलेट असेल ऑप्शन मध्ये तर ते टिक करावं लागेल, ते नसेल तर गॉनिओलॅक्स असेल तर ते टिक करावं लागेल. तर दोन्ही नाव ध्यानात ठेवा, रेड डायनोफ्लॅजेलेट त्याचं नाव काय आहे, गॉनिओलॅक्स. आणि त्याच्यामुळे लाल समुद्र होऊन जाईल, रक्त है ना, ब्लडी ब्लडी सी, बरोबर. आणि मग एवढंच नाही तर ते टॉक्सिन पण रिलीज करतील, विषारी पण आहे, आणि त्याच्यामुळे अक्वॅटिक लाईफला खतरा आहे, धोका आहे. क्लिअर आहे, रेड है ना आपण या ठिकाणी बघतो डायनोफ्लॅजेलेट, गॉनिओलॅक्स. आणि इथे आपण दोन टाईप संपवले, आता तिसरा टाईप, बियर्ड, बियर्ड टाईप कोणता, युग्लिनॉइड्स. तर हे आपण आता उद्याच्या लेक्चरला अंडरस्टँड, है ना. तर जवळजवळ आपला अर्धा झालाय आज, काय, यस, आपण या ठिकाणी म्हणतोय प्रोटिस्टा. परत एकदा क्विक रिव्हाइज करा, रिकॉल करा, काय सांगता येईल, है ना, प्रोटिस्टा बद्दल काय समजलं आजच्या लेक्चरमध्ये. पहिले जनरल पॉईंट, प्रोटिस्टा बद्दल काहीच माहित नव्हतं आपल्याला, क्लेन होतो आपण, जनरल पॉईंट काय काय समजले, युनिसेल्युलर आहे, युकॅरियोटिक आहे, न्यूक्लियस आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनिल आहे, सिलिया आहे, फ्लॅजेला आहे, अजून काय सांगता येईल, अक्वॅटिक आहे, यस, पुढे अक्वॅटिक आहे, नंतर काय, कनेक्टिंग लिंक आहे, दॅट इज इम्पॉर्टंट पॉईंट, कनेक्टिंग लिंक आहे, व्हेरी गुड. कोणामध्ये, है ना, तर मोनेरा आणि बाकीच्या किंगडम मध्ये, करेक्ट आहे. अजून दे रिप्रोड्यूस असेक्शुअली अँड सेक्शुअली, बोथ द वे. असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होईल, फ्युजन, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होईल, झायगोट फॉर्म. हे झाले जनरल पॉईंट, 5-6 पॉईंट. आता जे टाईप सुरू केले, 5 टाईप आहे, हा, हेडिंग्स, कॅन यू टेल मी द हेडिंग्स. पहिला क्राइस्टोफाइट, दुसरा डायनोफ्लॅजेलेट, तिसरा युग्लिनॉइड, चौथा स्लाइम माउल्ड, एक्झॅक्टली. आणि पाचवाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, कोण, क्लिअर, सोपं आहे, है ना. पहिले दोन टाईप कंप्लीट झाले आज आपले, क्राइस्टोफाइट आणि डायनोफ्लॅजेलेट. क्राइस्टोफाइट मध्ये काय समजलं, काय सांगता येईल, अक्वॅटिक आहे, समुद्रामध्ये राहतात, नद्यांमध्ये राहतात, फ्रेश वॉटर, काय सांगता येईल अजून, काय, चीप प्रोड्युसर आहे, फोटोसिंथेसिस करतील, ग्लुकोज तयार करतील, फूड तयार करतील, चीप प्रोड्युसर आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये. अजून काय सांगता येईल, दोन प्रकार पडतात, एक आहे डायटम्स, दुसरा कोण आहे, गोल्डन आल्गी. गोल्डन आल्गी जास्त एक्सप्लेन केलेला नाही आहे एनसीआरडीने, एनसीआरडीने कोणाला एक्सप्लेन केलं आहे, डायटम्सला. मग डायटम्स बद्दल काय सांगता येईल, यांची सेल वॉल कशापासून बनली आहे, सिलिशियस, सिलिका, क्लिअर. आणि यस, ओव्हरलॅपिंग रिजन तयार करते, जस्ट इट गोइंग टू फिट लाईक अ सोपकेस बॉक्स, क्लिअर. अजून काय सांगता येईल डायटम्स बद्दल, डायटम्स बद्दल अजून काय सांगता येईल, यस, है ना. सो बिलियन्स ऑफ इयर दे विल गेट डिपॉझिट अँड देन गोइंग टू फॉर्म डायटमॅशियस अर्थ.
आणि ही जी डायटमॅशियस अर्थ आहे, तर ही आपण युज करतो काहीसाठी, पॉलिशिंग आणि फिल्ट्रेशन ऑइल्स आणि सिरप्स. नंतर आपण सेकंड टाइप आज कंप्लीट केला, कोणता? डायनोफ्लॅलेट. डायनोफ्लॅलेट बद्दल काय सांगता येईल? कम ऑन टेल मी, डायनोफ्लॅलेट काय माहिती? मराईन आहे सगळे, बरोबर. सगळे मराईन वेगवेगळे ब्युटिफुल कलर्स आहेत, है ना, रेड ब्लू येलो, है ना. आणि मग आपण या ठिकाणी बघितलं, यांना काय असतात? दोन फ्लॅजेल असतात, बरोबर. एक ट्रान्सवर्स असतो, दुसरा हॉरिझॉन्टल असतो. आणि कुठे प्रेझेंट आहे? सेल प्लेट्स वर. यांची सेल वॉल कशापासून बनलेली आहे? सेल ग्लो. क्लिअर. पुढे आपण या ठिकाणी बघितलं, पर्टिक्युलर एक रेड डायनोफ्लॅजेलेट जो आहे, त्याचं एक्झाम्पल आपण घेतलं गॉनिओलॅक्स. तर तो काय तयार करतो? रेड टाइड्स, रेड सी. आणि एवढंच नाही, तर तो काय रिलीज करतो? टॉक्सिन, जे की ज्याच्यामुळे काय होतं, अक्वॅटिक लाईफ डेंजर मध्ये मरतात फिशेस आणि अॅनिमल्स. क्लिअर आहे. तर इथे आपण संपवलं या ठिकाणी काय, पहिले दोन टाईप प्रोटिस्टाचे, उरले तीन टाईप, युग्लेनॉइड्स, क्लाइम मॉल आणि प्रोटोझोन्स. हे सगळं आपण उद्याच्या लेक्चरला अंडरस्टँड करू, क्विज होईल, बरोबर. रीड करून या काय, दॅट इज प्रोटिस्टा. आज डीएनआरपी होईल. कोणता चॅप्टर सुरू करतोय आपण? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. क्लिअर आहे. सगळ्यांनी अटेंड करायचं डीएनआरपी. किती वाजता? 8:30 वाजता. बाकी तुमचे काही इश्यू असतील, प्रॉब्लेम असतील सांगा, है ना. पावसाचं वातावरण झालंय, इकडे तिकडे थांबा, घरी जा, बरोबर, है ना. कुठे थांबू नका, मैत्रिणीकडे, मित्राकडे, घरी जा सगळं, है ना. घरी लेट झालं तर फोन करत चला, लेट होत मग घरचे काळजी करतात, मला फोन होतो काय. हा, पीसीबी ने पण सीडी देऊ शकतो आणि पीसीएम ने पण देऊ शकतो, बरोबर. नाही नाही नाही, सीईटीचे फॉर्म नाही सुरू होते. फॉर्म कधी होतील तुमचे? पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी मार्च मध्ये, 2 वर्ष. हा, तुम्ही तर 11वीला आहे ना, तुम्ही जेव्हा 12वीला जाल, बरोबर, जेव्हा तुमची 12वीची एक्झाम असेल तेव्हा त्याचे फॉर्म निघतील मार्च मध्ये, बरोबर. तर अजून भरपूर वेळ आहे. आता काय सुरू आहे, तर या मुलांची ज्यांची सीईटी होऊन गेली आहे, त्यांचा रिझल्ट लागलेला आहे, त्यांचे ऍडमिशन्स वगैरे होतात, जे 12वीत होते तुमचे सिनियर, सिनियरचे सिनियर कशाचं? नाही, पूर्ण सिलेबस नाही आहे सीईटीला. सीईटीला फक्त 4 चॅप्टर आहे 11वीचे आणि 12वीचा पूर्ण चॅप्टर, बरोबर. एक्सक्रिशन चॅप्टर त्यात होता सीईटी, बरोबर. पण तुम्ही जर नीट केलं ना, तर त्याच्यात आरामात सगळं कव्हर होऊन जात आहे, है ना. सीईटी पेक्षा पण कोणती एक्झाम महत्वाची आहे आपल्यासाठी? नीट. नीट मध्ये सीईटी बी होऊन जाईल, काही एक्स्ट्रा करण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्ही नीट अभ्यास करताय, म्हणजे तुम्ही सगळा पेपर सॉल्व्ह करू शकाल सीईटी. क्लिअर आहे, है ना. तर हे करा, जे करतोय आपण ते नीट करा, बाकी काहीच. येस, हा, का बरं तू तो होता ना चॅप्टरला, एक्सप्रेशन चॅप्टरला नव्हता का? स्टार्टिंग पासून नव्हता, लिव्हिंग वर्ल्डला. आपण काय करू, संडेला कव्हर करू एक पण.